सबस्क्राईब करा मराठी किचन चॅनलला आणि बेल बटनावर क्लिक करा नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी आज मी रमजान निमित्त केली जाणारी स्पेशल शेवयांची खीर म्हणजेच शिरखुर्म्याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे शिरखुर्म्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे भरपूर सुकामेवा यासाठी सात आठ बदाम चार खारी बिया काढून घेतली आहेत सात आठ काजू दहा बारा पिस्ते खारवलेले पिस्ते घेऊ नयेत दोन मोठे चमचे चारोळी घेतली आहेत सर्व सुकामेवा एखाद्या बाऊल मध्ये काढावा हा सर्व वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा शिरखुर्म्याला खूप छान स्वाद देतो कोमट पाणी घालून सर्व पाच सहा तास भिजू द्यावे आता पाच सहा तासानंतर ड्रायफ्रुट्स छान आतपर्यंत भिजले आहेत पाणी काढून टाकावे ड्रायफ्रुट्सचे पातळ उभे काप करून घ्यावेत खारीक कापून घ्यावेत ड्रायफ्रुट्स भिजलेले असल्यामुळे सहज काप करता येतात बदामाची सालं काढून पातळ उभे काप करावेत पिस्त्यांचे देखील साल काढून काप करून घ्यावेत चारोळ्यांची जमतील तितकी सालं काढून टाकावीत हे भिजलेले काप एखाद्या सुती कपड्यावर पसरून उन्हात चांगले वाळवून घ्यावेत शिरखुर्मा करायच्या आदल्या दिवशी हे काप उन्हात वाळवून तयार ठेवावेत उन्हात वाळवलेले ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवल्यास महिनाभर टिकतात त्यामुळे आधी देखील ही तयारी करू शकता याशिवाय इतर साहित्यांमध्ये लागेल एक वाटी साखर पाच सहा वेलदोडे एक पोह्याचा चमचा भरून खसखस -खस, केशर दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस एक वाटी बारीक शिरखुर्म्यासाठीची शेवई अतिशय बारीक अशी रोस्ट केलेली ही शेवई विकत मिळते ती यासाठी वापरायची आहे ही शेवई हाताने कुसकरून घेतली आहे वरील प्रमाण दीड लिटर दुधासाठी घेतले आहे दूध पातेल्यात उकळायला ठेवले आहे पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यात उन्हात वाळवून घेतलेले ड्रायफ्रुट्सचे काप छान खरपूस तळून घ्यावेत खारीक तळायला वेळ लागतो त्यामुळे खारीक आधी सेपरेट तळून घेत आहे नंतर बाकीचे सर्व ड्रायफ्रुट्स एकत्र तळून घेत आहे ड्रायफ्रुट्स भिजवून मग उन्हात वाळवून घेतल्यामुळे ते खूप छान आतपर्यंत खमंग तळले जातात मंद आचेवर छान गुलाबीसर रंगावर हे ड्रायफ्रुट तळून घ्यावेत ड्रायफ्रुट्स तळून घेतल्यानंतर गॅस बंद करावा आणि एक दोन खोबरे आणि खसखस घालून हलवावे म्हणजे ते करपणार नाही यातच शेवई घालावी ही शेवई ऑलरेडी भाजलेली असल्यामुळे फक्त एकदा हलवावे दूध उकळल्यानंतर यात साखर घालावी आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी अथवा जास्त करू शकता केशर घालावे तळलेले ड्रायफ्रूट्स घालावेत खसखस खोबरे आणि शेवया घालाव्यात मंद आचेवर सर्व चांगले उकळू द्यावे वेलदोड्याची पूड करून यात घालावी मंद आचेवर चांगले पंधरा वीस मिनिटे सर्व उकळू द्यावे म्हणजे ड्रायफ्रूटची चव छान दुधात उतरते एकसारखे पळीने ढवळावे म्हणजे साय येणार नाही मराठी किचनच्या सर्व रेसिपी संबंधित अधिक व्हिडिओज आणि फोटोज पाहण्यासाठी तुम्ही मराठी किचनच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बेदाणे घालायचे असतील तर ते देखील तुपात तळून शेवटी घालावेत म्हणजे त्यामुळे दूध फाटणार नाही शिरखुर्मा थोडासा दाटसर होत आला की गॅस बंद करावा खूप जास्त घट्ट करू नये चमच्याने पिता येईल इतपत पातळ ठेवावा तयार आहे खास ईद निमित्त केला जाणारा शिरखुर्मा तुपात तळलेले सर्व ड्रायफ्रुट्स खोबरे खसखस यांची छानशी चव या ये शिरखुर्म्याला येते गुलगुल्यांसोबत हा शिरखुर्मा सर्व करावा त्याचप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका ただね。